नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दातीर्मयस अकॅडमी संगमनेर येथे। तर आज आपण बघणार आहोत भूमिती। काय बघणार आहोत? भूमिती। आणि आता ह्या भूमितीमध्ये आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितले होते आकृत्यावरून आपल्याला सूत्र कसे बघता येतील, आकृत्यावरून सूत्र कसे बघता येतील। तर मग आपण त्या टीममध्ये बघितलं होत्या 2D आणि 3D डायग्राम्स। ज्यांनी कोणी हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी चॅनलवर जाऊन नक्कीच हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल 2D डायग्राम्स म्हणजे काय आणि 3D डायग्राम्स म्हणजे काय। तर 2D मध्ये आपण बघितलं होतं त्रिकोण, वर्तुळ आणि चौकोन। तर आपण मुळातच बघतोय फॉर्म्युला सेक्शन। काय बघतोय? फॉर्म्युला सेक्शन, म्हणजेच आपल्याला बघायचे आहे ते सूत्रे, आणि ते सूत्रे आकृत्यांवरून सूत्रे कसे लक्षात ठेवता येतील हे आपण बघत होतो। तर आज आपण सुरुवात करणार आहोत वर्तुळ या 2D डायग्राम पासून। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की भूमितीमध्ये आपल्या 2D आणि 3D डायग्राम मधला एक घटक तो म्हणजे वर्तुळ। वर्तुळाने आपण सुरुवात करणार आहोत, वर्तुळाचे फॉर्म्युले आपल्याला आकृतीवरून कसे लक्षात ठेवता येतील ते बघणार आहोत। तर सुरुवात करू आपण वर्तुळापासून। तर आजचा मित्रांनो आपला टॉपिक आहे वर्तुळ, बरोबर। तुम्ही कुठलाही एक क्वेश्चन पेपर काढा, तुमच्याकडे कुठलाही स्पर्धा परीक्षेचा कुठल्याही एक्झाम, जसे क्लास 3 पासून तर क्लास 4, क्लास 2 असेल, क्लास 1 असेल, कुठलाही एक पेपर काढा, त्यामध्ये भूमिती शोधा आणि भूमितीमध्ये तुम्हाला बघा वर्तुळ दिसतंय का। 100% तुम्हाला एक वर्तुळावरती प्रॉब्लेम 100% दिसेल, बरोबर। मग आपण काय करू, आज वर्तुळापासून सुरुवात करू। आणि वर्तुळामध्ये मग आता काय, तर एक वर्तुळ आहे आपल्याकडे, ओके, हे आहे वर्तुळ। आणि हा वर्तुळाचा केंद्रबिंदू, याचं नाव आहे O। वर्तुळाला काय असतो? एक केंद्रबिंदू असतो। आता ही वर्तुळाची जी कडा दिसते, चाकासारखी गोल रिंग दिसते, याला आपण वर्तुळाचा परिघ म्हणतो। वर्तुळाचा काय म्हणतो? परिघ म्हणतो। जी कडा दिसते ना, परिघ आहे। आणि ही परिघ कशी डायग्राम आहे? 1D डायग्राम आहे। 1D म्हणजेच काय? याचं उत्तर सेंटीमीटर मध्ये याचं, याचं उत्तर सेंटीमीटर मध्ये येतं। याला पट्टी लावून मोजू शकतो, याच्यासाठी दुसऱ्या टर्मची गरज नाही। कसं काय याची सेंटीमीटर मध्ये येऊ शकते बघा, एवढी मोठी दोरी दिसते तुम्हाला, हिला कट मारा, अशी लांब तयार करा, झाली का नाही सरळ? आपण तिला पट्टी लावून मोजू शकतो, म्हणजे ती 1D। ज्याला दोन बाजूंची, ज्याला लांबी रुंदी असते, त्याला आपण काय म्हणतो? 2D। मग यातली वर्तुळातली जी परिघ हा घटक आहे तो मात्र 1D आहे। वर्तुळ जरी 2D असला, कारण की याचं क्षेत्रफळ जे शोधायचं आहे ते मात्र 2D आहे, ठीक आहे। आता बघा, ह्या वर्तुळामध्ये एक केंद्रबिंदू असतो, हा परिघ असतो, मान्य इथपर्यंत। तर पुढचा घटक आपल्याला शिकायचा आहे यातला, त्रिज्या म्हणजे काय, बरोबर। त्रिज्या कशाने दाखवतात? आर ने, आर फॉर रेडियस, आर फॉर रेडियस, ओके। हा वर्तुळाचा केंद्रबिंदू। तर त्रिज्या म्हणजे काय? तर वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला त्या वर्तुळाची त्रिज्या असे म्हणतात। आलं का लक्षात? वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणतात? त्रिज्या असे म्हणतात, ओके। मग वर्तुळाला किती त्रिज्या असतात? तर वर्तुळाला अनंत त्रिज्या असतात। आपण सांगू शकत नाही किती आहे, तर त्या नंबरचा उपाय, या नंबरचा आहेत, अनंत आहेत, बरोबर। याच्यावरती जेवढे पॉइंट आहेत, बिंदू आहेत, तेवढे त्याला त्रिज्या असतील। आणि प्रत्येक वर्तुळावरती एकाच केंद्रबिंदूतून जर त्रिज्या काढल्या तर त्या सगळ्याच्या सगळ्या कशा असतील? समान असतील, एकरूप असतील, ओके, त्रिज्या झाल्या। त्यानंतर आपल्याला बघायची जीवा। काय बघायचं? जीवा। जीवा कोणाला म्हणायचं? जीवा कोणाला म्हणायचं? आपण त्रिज्या कोणाला म्हणलो? वर्तुळ केंद्रक आणि वर्तुळावरील जो बिंदू आहे त्यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला आपण त्रिज्या म्हणलो। पण मात्र वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू, बघा मी हे दोन बिंदू सिलेक्ट केले वर्तुळावर, हे दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणायचं? जीवा। मग ते कोणतेही दोन आणि कुठेही असतील, पण ते कुठे असतील? वर्तुळाच्या परिघावर असतील, वर्तुळावर असतील। बघा हे दोन बिंदू दिसत आहेत, हे दोन बिंदू आहेत, कुठलेही दोन बिंदू आहेत, ह्या सर्वांना काय म्हटलं जातं? जीवा। परंतु परंतु जी जीवा वर्तुळ केंद्रकातून जाते, बघा ही जीवा कुठून गेली? वर्तुळ केंद्रकातून गेली। जी जीवा वर्तुळ केंद्रकातून जाते ती वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते। नीट बघा, लक्षात आलं असेल तुमच्या, आपण जीवा काढत काढत आलो इथपर्यंत, इथपर्यंत वाढत वाढत चालली इथपर्यंत येईल, इथून पुन्हा कमी होत चालेल, म्हणजे सर्वात मोठी ही जीवा असेल। कळते सगळ्यांना? जी जीवा वर्तुळ केंद्रकातून जाते तिला वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असे म्हणतात। आणि वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेला,
वर्तुळाचा व्यास असे म्हणतात, जी सर्वात मोठी जीवा असते तिलाच वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. कळलं का? वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेला व्यास म्हणतात. आपल्याला सत्य किंवा असत्य मध्ये असे प्रश्न असतात, तर तो वर्तुळाची सर्वात मोठ्या जीवेला आपण व्यास म्हणतो. आणि व्यास, आता मला सांगा, मी काय म्हणालो होतो आपण त्रिज्याची डेफिनेशन काय, वर्तुळ केंद्रक आणि वर्तुळावरील कोणता बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला त्रिज्या म्हणतात. वर्तुळ केंद्रक आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला आपण त्रिज्या म्हणतो. तर आणि याला एकंदरीत पूर्ण याला व्यास म्हणतात. एवढ्याला त्रिज्या म्हणतात, एवढ्याला त्रिज्या म्हणतात आणि एवढ्याला व्यास म्हणतात. मग आर प्लस आर व्यास कशाने दाखवतात? डी ने. भूमितीमध्ये व्यास कशाने दाखवला जातो? डी, डी फॉर डायमीटर. तर डी ने दाखवला जातो, येते लक्षात? तर हा डी ने दाखवला जातो. आता तर मला सांगा, डी इज इक्वल टू आर प्लस आर नाही का? डी इज इक्वल टू आर प्लस आर म्हणजेच डी इज इक्वल टू टू आर. मग आपण असं म्हणू शकतो की व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. अरे ठीक आहे ना, ही त्रिज्या हा पूर्ण व्यास, व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणून डी इज इक्वल टू टू आर, डायमंड इज इक्वल टू टू आर. ह्या प्रकारे काही होतं. आता त्याच्यानंतर वर्तुळ हे किती अंशाचं असतं? 360 अंशाचं असतं. पूर्णचे पूर्ण वर्तुळ किती अंशाचं आहे? 360 अंशाचं आहे. यामध्ये अजून एक गोष्ट आहे ती, वर्तुळ कंस हा इतकासा भाग दिसतोय तुम्हाला, हा इतकासा भाग दिसतो. एक वर्तुळ आहे आपल्याकडे आणि त्या वर्तुळाचा इथे एक कोण आहे, इथे थेटा माप आहे त्याचं. थेटा म्हणजे कोणाचं माप? थेटा म्हणजे कोणाचं माप? हा जो इथं मी कव्हर केलेला भाग आहे याला आपण काय म्हणतो? वर्तुळ कंस म्हणतो. बघा हे कन्सेप्ट आहेत, पुढे जाऊन आपल्याला यांचे फॉर्म्युले बघायचे. वर्तुळ कंस, ओके, वर्तुळ कंस कळला. हे कोणासमोरील बाजूला, जी वर्तुळाची ही कोणासमोरील जी बाजू दिसते याला आपण वर्तुळ कंस म्हणतो. आणि हा जो छायांकित भाग केलाय याला म्हणतो आपण वर्तुळ पाकळी. वर्तुळ पाकळी, बघा हे सगळं ऐकताने बघताने तुम्हाला नक्कीच इयत्ता 8वी 9वी 10वीचा वर्ग आठवत असेल, जेव्हा का आपण हे वर्तुळ शिकायचो, आपल्याला शिकवलं जायचं, खूप छान प्रकारे आपले शिक्षक शिकवायचे. पण आपलं लक्ष कुठं असायचं? ते कर्कटक घेऊन बेंचवर नावं टाक, ते गोल कंपास कर, वर्तुळ काढ, इकडे लक्ष होतं. मात्र आपण याच्याकडे कधी जास्त लक्ष दिलं नाही, म्हणून तर आता गणित आपल्याला त्रास देते. आपण 10वी नंतर गणित सोडलं आणि ते आता असा बायपास घेऊन आपले पुढे भॉ करून उभं राहिले. बरोबर ना? मी नेहमी हेच सांगतो की आपण 10वीला गणिताला चकमा दिला 10वी नंतर, मात्र ते आलंय आपल्या पुढे स्पर्धा परीक्षेच्या स्वरूपात. आणि आता याच्याशिवाय मात्र पर्याय नाही, आता तुम्हाला करावंच लागेल. आणि घाबरू नका, अगदी बेसिक पासून तर हाय लेवल पर्यंत मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. अगदी तुम्हाला काहीही येत नसलं तरीही, मला माहिती तुम्हाला येते, परंतु तरी येत नसलं तरीही मी अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून तर मोठ्या गोष्टींपर्यंत, हाय लेवलच्या प्रश्नांपर्यंत तुम्हाला घेऊन जाणार आहे. फक्त वेळोवेळी येणारे व्हिडिओज आहेत ते बघत चला आणि आपल्या मित्रांकडे शेअरही करा. ओके, आता वर्तुळ कंस कळला, वर्तुळ पाकळी कळली. एकदा फक्त रिव्हिजन देऊ फटाफट. हा वर्तुळ केंद्रक आहे, वर्तुळाचा परिघ आहे. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कुठलाही बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला आपण वर्तुळाची त्रिज्या म्हणतो. त्रिज्या आर ने दाखवतात. त्यानंतर जीवा, वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला जीवा म्हणतात. जी जीवा वर्तुळ केंद्रकातून जाते तिला आपण वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. आणि वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. वर्तुळाचा व्यास हा डी ने दाखवतात. त्यानंतर वर्तुळ हे 360 अंशाचं असतं. जो कोणासमोरील बाजू असते किंवा तो भाग असेल त्याला आपण वर्तुळ कंस म्हणतो. आणि हा जो एक छायांकित भाग केलेला आहे त्याला आपण वर्तुळ पाकळी असे म्हणतो. जसा केकचा तुकडा काढलाय आपण, त्याप्रमाणे त्या तुकडा आहे त्याप्रमाणे आपण त्याला वर्तुळ पाकळी असे म्हणतो. तर हे होतं पूर्णचे पूर्ण वर्तुळाविषयी माहिती. आता आपल्याला जायचं आहे ऍक्च्युअल फॉर्म्युल्याकडे. आता आपल्याला काय बघायचे? तर ही 2D डायग्राम आहे. तर 2D डायग्राम मध्ये आपण किती प्रकारचे फॉर्म्युले बघतो? अरे फक्त दोनच, कारण की आपण ते मागच्या 2D आणि 3D लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं. त्यात काय? वर्तुळाला ही 2D डायग्राम आहे, वर्तुळ ही 2D डायग्राम आहे. आणि जी 2D डायग्राम आहे तिला फक्त दोनच फॉर्म्युले असतात, एक म्हणजे क्षेत्रफळ आणि दुसरं म्हणजे परिमिती. आता वर्तुळाला परिमिती असते का? नाही, तिथं परिमितीचं नाव बदलून परिघ होतो. काय होतं? परिमितीचं नाव बदलून परिघ होतो. अगदी बरोबर. तर मग आज आपल्याला आता काय करायचे? वर्तुळ आणि वर्तुळाचे फॉर्म्युले. पण आता एक एक्स्ट्रा नॉलेज म्हणून तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो, किंवा तुम्हाला माहित असेल तर नक्कीच मला सांगा. बघा मला सांगा, किती लोकांना पाय माहित आहे?
हाँ याला ही दोन पाय आहेत ना आपल्याला, दोन पाय ते दोन पाय नाही हा पाय, जो गणितामध्ये भूमितीमध्ये जो पाय वापरला जातो, पाय माहित आहे सगळ्यांना बरोबर। हा आम्हाला माहित आहे पायची किंमत 2207 किंवा 3.14 हे काढलं म्हणजे आमचं उत्तर आलं। बस पाय आला की आम्ही काय करतो 2207 किंवा 3.14 म्हणून वापरून टाकतो। परंतु पाय आहे काय, तो आला कुठून आणि तो फक्त वर्तुळातच का वापरायचा, तो कधी चौकोनात का नाही वापरायचा, कधी त्रिकोणात का नाही वापरला, समभुज समलंब किंवा मग इष्टिका चित्ती घन इकडे का नाही वापरला, किंवा मग डायरेक्ट गोलातच का वापरला, इकडे वर्तुळात वापरतो आणि 3D मध्ये गोलात वापरतो, बाकी इतर आकृत्यांमध्ये का पाय वापरत नाही आपण, बरोबर ना। मग असा प्रश्न नाही पडला आपल्याला कधी, किंवा आपल्याला कुणीही सांगितलं नसेल का पाय म्हणजे काय, पाय आहे तरी काय, हा पाय आला कुठून, भूमितीत येतो कुठून, आणि तो फक्त एकाच टॉपिक मध्ये का लागू होतो, इतर ठिकाणी का नाही लागू होत। तर आज मी तुम्हाला हे सांगणार आहे की हा पाय पाय आहे काय नक्की। तर पाय काय आहे माहिती मित्रांनो, पाय पाय म्हणजे एक छोटासा भागाकार आहे, काय आहे भागाकार आहे, म्हणजेच काय आहे एक रेशो आहे, काय आहे भागाकार आहे किंवा रेशो आहे। आता तुम्ही म्हणणार कोणाचा भागाकार आहे बाबा पाय, तर पाय नीट बघा, घरी गेल्यानंतर तुम्हाला सॉरी घरीच आहात तुम्ही, तुम्हाला एक छोटासा प्रॅक्टिकल करायचं आहे, वहीवरती एक वर्तुळ काढायचं आहे, कंपास घ्या मस्तपैकी एक वर्तुळ काढा, त्याचा केंद्रबिंदू घ्या आणि तिथे एक व्यास काढा, वहीवरती काय काढा व्यास काढा, नीट बघा। हा जो गोल कडा दिसते ना, ते एक तर काय करा एक दोरा घ्या, त्या दोऱ्याने असं गोल सर्कल बनवा, बरोबर तो दोरा घ्या आणि त्याला कट करा आणि त्या दोऱ्याचं माप मोजा, त्या दोऱ्याचं माप पट्टीने मोजा, जो असेल त्या परीघ भागिले त्या परीघाचं माप, आणि हा जो व्यास आहे ना मग दोरा पुन्हा घ्या इथे, किंवा इथे हे स्केलने मोजता येईल आपल्याला, पट्टीने मोजता येईल, हा व्यास यांचा भागाकार घ्यायचा आहे तुम्हाला। मग परीघ समजा एक्स आलं आणि वाय व्यास जर वाय असेल, तर तुम्हाला याचं उत्तर नक्कीच कॅल्क्युलेटर वापरा, याचं उत्तर नक्कीच तुम्हाला 3.14 मिळेल, किती मिळेल 3.14। आणि याला याचं विस्तारित रूपांतर किंवा याचं विस्तारित रूपांतर याला सोप्या भाषेत जे मांडलं गेलं ते 2207 या स्वरूपात, 3.14 व्यवस्थित रूपांतर करण्यात आलं होतं 2207 मध्ये, इथे लक्षात। आणि हा जो भागाकार आहे, हा जो भागाकार येतो परीघ भागिले व्यास, हा कुठल्याही एका वर्तुळात कुठलंही वर्तुळ घ्या, तुम्ही 10 सेंटीमीटरचा काढा, 5 सेंटीमीटरचा काढा, किती सेंटीमीटरचा वर्तुळ काढा, तो नेहमी कॉन्स्टंट असतो, तो नेहमी सारखा असतो, तो नेहमी सारखा असतो। म्हणूनच परीघ भागिले व्यास ही कुठल्याही एका वर्तुळामध्ये यांचा रेशो आहे, यांचं जे गुणोत्तर आहे ते नेहमी सारखंच येत असतं, आणि त्या सारख्या गुणोत्तराला आपण पाय असं नाव दिलं, त्या कॉन्स्टंटला काय नाव दिलं पाय, आणि पाय इज इक्वल टू अप्रॉक्सिमेटली 1 रेडियन। हे आपण एक नंतर कधीतरी पुन्हा बघू रेडियन काय आहे, तर आत्तापर्यंत फक्त एवढं लक्षात ठेवा परीघ भागिले व्यास म्हणजेच काय पाय, आणि पाय म्हणजेच 2207 किंवा 3.14, ते तुम्हाला प्रॅक्टिकलीही करून पाहिजे। तर हा पाय कळाला असेल तुम्हाला, तर आता आपण जाऊ आपल्या फॉर्म्युला सेक्शनकडे। सर्वप्रथम आपण बघणार आहोत वर्तुळ, वर्तुळ ओके, वर्तुळाचा केंद्रबिंदू, ही वर्तुळाची त्रिज्या, हे वर्तुळ कंस, ही वर्तुळाचा एक इथे जी आपण वर्तुळ पाकळी काढली तिथल्या कोणाचं माप, ओ ए बी राईट ओके। किती फॉर्म्युले असतात, 2D डायग्राम आहे, 2D डायग्राम आहे, वर्तुळ ही 2D डायग्राम आहे, याला फक्त दोनच फॉर्म्युले असतील, एक म्हणजे क्षेत्रफळ आणि दुसरी म्हणजे परिमिती, बरोबर। चला वर्तुळाचं क्षेत्रफळ सांगायचं फटाफट, वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग, वर्तुळाचं क्षेत्रफळ काय पाय आर वर्ग। आता वर्तुळाला परिमिती असते का, नाही, वर्तुळाला परिघ असतो कारण की ते सर्क्युलर आहे म्हणून त्याला परिघ असतो, आणि वर्तुळाचा परिघ असतो 2πr किंवा पाय डी, का पाय डी, तर आताच आपण जरा वेळापूर्वी पाहिलं तर 2r = d, कारण की व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणून 2r ऐवजी मी d वापरला, 2r ऐवजी मी d वापरला, म्हणून 2πr किंवा d,
टू पायर केव्हा वापरायचं? जेव्हा आपल्याला त्रिज्या माहित असेल तेव्हा टू पायर वापरा, आणि जेव्हा वर्तुळ सगळ्यास माहित असेल तेव्हा पाय डी वापरा. ओके, हे वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे पायर वर्ग आणि वर्तुळाचं परिघ आहे टू पायर किंवा पाय डी. आता बघा, अजून आपल्याला काही फॉर्म्युले बघायचे. तुम्ही म्हणणार आता एवढेच तर होते, अजून वाढले? हो अजून वाढले. बघा आता वर्तुळ कंसाची लांबी, वर्तुळ कंसाची लांबी, वर्तुळ कंसाची लांबी, हा जो वर्तुळ कंस दिसतो इथे तुम्हाला तो एल ने दाखवता, स्मॉल एल, कशाने? एल ने. तर आता बघा मी जे सांगतो ते नीट ऐका आणि नीट समजून घ्या मला काय म्हणायचं इथे. नीट बघा, माझं पूर्ण वर्तुळ किती अंशाचं आहे? 360 अंशाचं. पूर्ण वर्तुळ किती अंशाचं? 360 अंशाचं. बरोबर. आता बघा, तर वर्तुळ जर 360 अंशाचं आहे त्याच्यासाठी ही जी लांबी दिसतोय तुम्हाला, हे परिघ दिसतोय, ही जी कडा दिसते, ही रिंग आहे, ती किती सेंटीमीटर, किती मीटर किंवा किती एकक आहे? तर ती किती एकक आहे? 2πr हे माप आहे, हे सेंटीमीटर मध्ये येतं. बरोबर, मीटर मध्ये कुठल्याही एककात येईल, एक युनिट मध्ये येईल. तर हे 2πr हे माप आहे, ते किती अंशासाठी? 360 अंशासाठी 2πr. तर मी आता सांगितलं तसं ह्या थेटासाठी किती, हा माझा थेटा आहे, हा माझा कोण आहे, ह्या कोणासाठी किती, म्हणजे ह्या कोणासमोर आहे ते माप किती, तर आपण इथं बघू थेटासाठी किती. बरोबर, आपण जर याला तिरकस गुणाकार केला तर काय होईल? थेटा भागिले 360 गुणिले 2πr. इथे समचल आणि व्यस्त चलन आपण जेव्हा नेक्स्ट टाइम जाऊ तेव्हा बघू. थेटा भागिले 360 गुणिले 2πr. बरोबर, मान्य येईपर्यंत भेटलं. ओके, आता पुढे जाऊ. वर्तुळ पाकळी जी आहे, ही वर्तुळ पाकळी, ही जी की एक सारखा छायांकित भाग केला याला आपण वर्तुळ पाकळी म्हणतो. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बघायचे. नीट बघा, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, आता पुन्हा तोच भाग, हे जे पूर्ण 360 अंशाचं जे वर्तुळ दिसतंय हे 360 अंशाचं आहे, त्याच्यासाठी किती क्षेत्रफळ? पाय आर वर्ग क्षेत्रफळ. किती क्षेत्रफळ? पाय आर वर्ग. तर 360 अंशासाठी जर पाय आर वर्ग असेल तर आमच्या थिटासाठी किती क्षेत्रफळ वाटायला आलं? तर ते आलं थिटा भागिले 360 गुणिले πr² येते का लक्षात? बघा, जर मला हा फॉर्म्युला सेम आहे, थेटा भागिले 360, थेटा भागिले 360 टू पायर, किंवा जेव्हा मला लांबी काढायची, जेव्हा मला क्षेत्रफळ काढायचं तेव्हा मी क्षेत्रफळाने गुणतो, जेव्हा लांबी काढायची तेव्हा मी परिघाने गुणते. येते लक्षात? आता बघा, ह्या हा मला एक वर्तुळ पाकळीचा, एक पाकळीचं जे क्षेत्रफळ आहे त्याचा मला एक फॉर्म्युला भेटला. मला अजून एक फॉर्म्युला येतोय, आपण काय करू, ह्या थेटा भागिले 360 ह्या सूत्रात मी थोडासा बदल करतो, याला 2 ने गुणतो. हा पाय आहे, आर मी आर वर्ग आहे म्हणजे आर गुणुले आर लिहू शकतो. बरोबर ना? नीट बघा, 2 आणि 2 गेट कॅन्सल झाला, 2 आणि 2 गेला, पाय गुणुले आर गुणुले आर आर स्क्वेअर, म्हणजे पुन्हा थेटा भागिले 360 गुणुले पाय आर वर्ग. सेम सूत्र आहे, फक्त थोडासा बदल केला. परंतु याच्यात बदल केल्यामुळे काय झालं, हा इथे एक थोडासा भाग दिसतोय तुम्हाला, एवढा हा कुणासारखा दिसतोय रे, हा बघा याच्यासारखा दिसतोय. याला आपण काय म्हणतो, थेटा भागिले 360 गुणिले 2πr, थेटा भागिले 360 गुणिले 2πr, आणि यालाच आपण एल म्हणतो, यालाच आपण म्हणतो एल म्हणजे वर्तुळ कंसाची लांबी. मग मी एवढ्या पूर्णऐवजी एल वापरू शकतो ना. मग मी याच्या थोडासा आदला बदल केली तर 1/2 r × l हे वर्तुळ पाकळीचं दुसरं क्षेत्रफळ भेटलं. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ 2 आहेत, एक म्हणजे थीटा भागिले 360 गुणिले πr² जेव्हा मला कोणाचं माप माहीत आहे इथल्या आणि मला काय माहीत आहे त्रिज्या माहीत आहे, तर मी वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढू शकतो. आणि जेव्हा मला वर्तुळाची त्रिज्या आणि वर्तुळा कंसाची लांबी माहीत असेल, म्हणजे वर्तुळ कंसाची रिलेट केली, आता जर वर्तुळ कंसाची लांबी आणि त्रिज्या माहीत असेल तरीही मी वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढू शकतो. तुमच्या लक्षात आलं असेल आपण एकही सूत्र इथं पाठ केलं नाही, हे आपोआप आलेत, हे आपोआप आलेत. बघा कसे आलेत,
तर वर्तुळ कंसाची लांबी ही आपण बघितले कशा प्रकारे सोडवले, तशाच प्रकारे आपण याचंही शोधलं आणि त्याच्यावरूनच आपण वर्तुळ पाकळीचं दुसरं क्षेत्रफळ तयार केलं. तुमच्याला एक माहीत असेल हे सूत्र जरा तुमच्या ओळखीचं दिसतंय. कसं दिसतं नीट बघा, त्रिकोणाचं क्षेत्रफळ वन हाफ पाया गुणले उंची. त्रिकोणाचं क्षेत्रफळ वन हाफ पाया गुणले उंची. तुम्हाला हा त्रिकोण दिसतोय का जरा बघा, बरोबर हा त्रिकोण आहे. त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय, वन हाफ पाया गुणले उंची. वन हाफ पाया म्हणजे आर, उंची म्हणजे एल, हे काय वन हाफ आर इन टू एल, म्हणजे थोडस त्यांच्यामध्ये आपल्याला साम्य दिसतंय, दिसतंय ना. तर मग आता हे झालं वर्तुळाविषयी. मी 2 मिनिटासाठी बाजूल होतो, तुम्ही हे व्यवस्थित याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ स्टॉप करा आणि हे सगळं सगळं लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून सेव्ह करून ठेवा. ओके, तर आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला वर्तुळातला पुढला नेक्स्ट पार्ट बघायचा. काय असेल तो, तर तो आहे अर्धवर्तुळ. काय बघायचे, अर्धवर्तुळ, अर्धवर्तुळ बघायचं नीट बघा. यालाही दोन फॉर्म्युले, कारण की हे काय आहे, 2D डायग्राम आहे, क्षेत्रफळ आणि परिमिती एवढेच दोन फॉर्म्युले. अर्धवर्तुळ आहे म्हणून काय तो मानाचा थोडासा आहे, त्यालाही तेवढेच फॉर्म्युले. पहिलं क्षेत्रफळ बघा. आता क्षेत्रफळ किती सोपं काम आहे बघा. समजा समजा ही जी माझ्याकडे जी एवढी मोठी जागा दिसते, मी वर्तुळाने म्हणत याला जागा म्हणतो, एवढं आमचं शेत आहे, आपलं शेत आहे, हे 100 एकराचं आहे. किती एकराचं आहे, 100 एकराचं आहे. मग आता समजा दोन भावांमध्ये याच्या वाटण्या केल्या, 100 एकराचं आहे, एकरात मुद्दा म्हणलो कारण की एकरात क्षेत्रफळ असतं. जर याचं क्षेत्रफळ जर, याचं क्षेत्रफळ जर 100 एकर असेल पूर्ण, हे जर दोन भावांमध्ये वाटण्या केल्या तर याला किती येईल आणि याला किती येईल, अरे याला येईल 50 एकर आणि ह्या भाऊला पण किती येईल, 50 एकर, बरोबर. मग जर याचं क्षेत्रफळ अर्धवर्तुळाचं बरोबर त्याच्या निम्म होतं, मग पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे पायार वर्ग. मग अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ वन हाफ पायार वर्ग, जेवढा आहे त्याला दोनने भागा, जेवढा आहे त्याला दोनने भागा, काय भेटलं, भेटलं क्षेत्रफळ. कसं भेटलं, पूर्ण वर्तुळ असं येत होतं मला पायार वर्ग, त्याला भागिले दोन केलं, वन हाफ इन टू केलं म्हणजे 2 भागिले केलं, बरोबर. मग मला भेटलं वन हाफ पायार वर्ग, कोणाचं, अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ, हे मला पूर्ण वर्गवर्तूनच काढून आलं. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो, आकृती बघून आपल्याला सूत्र सांगता आले पाहिजे, सूत्र पाठ करायचे नाही, आकृती बघा आणि सूत्र सांगा, सोपी जादू आहे. क्षेत्रफळ बरोबर वन हाफ पायार वर्ग. आता बघा, आता राहिला काय, इथं परिघ होता, इथे परिघ होता, परंतु अर्धवर्तुळाला परिघ नसतो, अर्धवर्तुळाला परिमिती असते, अर्धवर्तुळाला परिमिती असते. आणि परिमिती म्हणजे काय, आपण मागच्याच लेक्चरमध्ये बघितलं होतं, परिमिती म्हणजे काय, समद्या बाजूंची बेरीज. आणि मी तिथेही सांगितलं होतं, सर्व बाजूंची बेरीज, समेशन ऑफ ऑल साइड्स, इथं कधीही आपण सूत्र पाठ करत नाही, इथंही करायचं नाही, इथेही आपोआप सूत्र येईल. बघा, आता अजून एक छोटासा कन्सेप्ट, हे होतं एकरात बोललो आपण. आता समजा एक मैदान आहे, हे पूर्ण एक मैदान आहे, क्रिकेटचं ग्राउंड आहे, आणि याच्या भोवती, याच्या भोवती एक तारेचं कुंपण करायचं आहे, तारेचं कुंपण करायचं आहे, एक कड टाकायची आहे किंवा दोरीने एक राऊंड घ्यायचं आहे किंवा तारेचं कुंपण करायचं आहे, असे नेहमीच प्रश्न आपल्याला असतात. तर मी काय करणार आहे, इथून तार येईल अशी लांब आणि ही तार असा याला असा राऊंड मारेल. जर याला राऊंड मारला समजा, तर ही तार मला लागली टोटल 100 मीटर. किती लागली, 100 मीटर. परिघाचं सूत्र ठेवतोय फक्त इथं, जे आधीच आहे तेच ठेवलेलं आहे. बघा, ही जे वर्तुळ आहे याला मी एक राऊंड मारला, तर ही मला लागली 100 मीटर वायर. किती लागली, 100 मीटर वायर किंवा तार लागली, बरोबर. आता पण काय झालं, असं ठरलं की बाबा याला निम्म्यालाच, निम्म्याच वर्तुळ आला, निम्म्याच वर्तुळ आला किंवा अर्ध्याच वर्तुळ आला, तारेचं कुंपण करायचं ठरलं ह्या बाजूने, इकडून प्रेक्षक बसतात म्हणून इकडून मारा, इकडून नाही मारायचं, असं काही ठरलं, तर मग मला सांगा ही टोटल याला 100 मीटर लागत होते, याला किती लागेल,
50 मीटर आणि मग या अर्ध्या साईडला पण कितीला गेल 50 मीटर बरोबर. आता आपण सूत्राच्या भाषेत जाऊ. आता हे झालं आपलं रेग्युलर. तर सूत्राच्या भाषेत दोन पायर म्हणजे काय हो, दोन पायरचा अर्थ काय होतो, पायर अधिक पायर ना, पायर अधिक पायर किती, दोन पायर म्हणजेच काय, तर मला ह्या बाजूने लागेल पाय आर आणि ह्या बाजूने किती लागेल पायर, येते ना लक्षात. म्हणजेच आता तुमच्या काय लक्षात आलं, जो इतका भाग दिसतोय याचं माप किती आहे अर्ध्या वर्तुळाचं, पायर, किती आहे पायर. मग अर्ध वर्तुळाचं जसं क्षेत्रफळ केलं भागिले दोन, तर मग आपण दोन पायरला भागितलं, दोन पायर भागिले दोन, दोन कॅन्सल झालं, उत्तर आलं पायर. अरे पण पायर चालेल का, अजिबात नाही. का नाही चालणार, कारण की ह्या आकृतीमध्ये ही एक बाजू वाढलेली आहे, ही इथं आहे का, नाही, फक्त एवढ्याच बाजूचं माप किती आहे पायर आहे, परंतु ही जी एक एक्स्ट्रा बाजू आपल्याकडे वाढली तिचं किती आहे आर प्लस आर, ही त्रिज्या आहे आणि ही पण त्रिज्या, आर आर वाढली म्हणजे, आणि परिमिती म्हणजे काय, सर्व बाजूंची बेरीज, समद्या बाजूंची बेरीज. मग मला हे पाय आर इतकं आणि हे आर प्लस आर टू आर, पाय आर प्लस टू आर झाली परिमिती, अर्धवर्तुळाची परिमिती किती सोपी बघा, पाय आर प्लस टू आर. जर मी याला सरळ रूप देतो, पायची किंमत आता सांगितली 22/7 गुणिले आर प्लस टू आर म्हणजेच 22/7 प्लस टू आर, याला सरळ रूप दिलं, आपण सरळ रूपही शिकणार आहोत, 7 × 14 22R प्लस 14R भागिले 7 म्हणजेच 36/7 म्हणजेच अर्धवर्तुळाची परिमिती आपल्याकडे येते 36/7 किंवा पाय आर प्लस टू आर. इतकं सोपं काम आहे. नीट बघा, आपलं वर्तुळ हा चॅप्टर इथे पूर्ण झालेला आहे, फॉर्म्युला सेक्शन आपला संपलेला आहे. आपण एक छोटीशी रिव्हिजन घेऊ. वर्तुळ, वर्तुळाला आपण सुरुवात केली होती एक केंद्रबिंदू, त्यानंतर त्रिज्या, त्यानंतर जीवा, व्यास, बरोबर. त्यानंतर वर्तुळ हे 360 अंशाचं बघितलं, तर वर्तुळ पाकळी बघितली होती, वर्तुळ कंस बघितला, तर वर्तुळ कंसाला एल नाव दिलं होतं, बरोबर. त्यानंतर आपण वर्तुळाकडे गेलो होतो, तिथे दोन फॉर्म्युले बघितले होते, एक वर्तुळाचं क्षेत्रफळ पायार वर्ग आणि दुसरं जे बघितलं होतं ते वर्तुळाचा परिघ पायार टू पायार किंवा पायडी. त्यानंतर आपण वर्तुळ कंसाची लांबी बघितली होती, थिटा भागिले 360 × 2 पायार. वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ बघितलं होतं, 360 × 2 पायार वर्ग आणि त्याला दुसरं एक फॉर्म्युला बघितला होता आपण 1/2 R × L, बरोबर. त्यानंतर आपण अर्धवर्तुळाकडे आलो होतो, अर्धवर्तुळामध्ये आपण बघितलं त्याचं क्षेत्रफळ, जे पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे त्याच्या निम्न असतं 1/2 π r² मात्र परिमिती मात्र इथं बदलते, पूर्ण वर्तुळाला परिघ असतो परंतु अर्धवर्तुळाला परिमिती असते आणि ती पायआर प्लस टू आर किंवा 36/7. तुम्हाला जे योग्य वाटेल त्याने सोडं, उत्तर चुकणार नाही. आणि आप एक्स्ट्रा नॉलेज म्हणून आज आपण काय बघितलं होतं, पायची व्हॅल्यू. तर मित्रांनो, आज आपला चॅप्टर होता वर्तुळ. तर मला वाटतं तुम्हाला सर्वांना समजलं असेल, जर तुम्हाला हे समजत असेल, आवडत असेल, तर नक्कीच हे व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पाठवा, चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. नक्कीच भेटू आपण पुढल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. आपण वर्तुळ बघितलंय, त्रिकोण आणि चौकोन असं भेटू पुढल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.